ब्रेक नंतर पाहूया 36 जिल्ह्यांच्या बातम्या। दुकान सुरू करण्यासाठी खासगी सावकाराकडून कर्ज घेणं नाशिकमधल्या एका व्यक्तीला चांगलंच महागात पडलंय। या सावकारानं 1.5 लाखांचं कर्ज देऊन संबंधित तरुणाकडनं 5,20,000 रुपये वसूल केले। या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात सावकाराच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आक्षेपार्ह स्टेटस प्रकरणी चिंचा बाबर इथल्या दोघांना वाशिमच्या रिसोड पोलिसांनी अटक केली आहे। धार्मिक तणाव किंवा समाजामध्ये तणाव निर्माण करणारे आक्षेपार्ह मेसेज न करण्याचं आवाहन पोलिसांनी केलंय। मीरा रोड हत्याकांड प्रकरणी मुंबई पोलिसांचं एक पथक अहमदनगरमध्ये पोहोचलं। नगरच्या बालिकाश्रम बालक मंदिर इथं जाऊन चौकशी केली जाते। मृत महिलेनं 10 वर्षांपूर्वी नगर सोडल्याची माहिती मिळालेली असून यासंदर्भात पोलिसांकडून तपास सुरू आहे। बीडच्या नंदा गौळमध्ये शेतीच्या वादातून दोन गटांमध्ये राडा झाला। डोळ्यामध्ये मिरची फेकून कोयत्यानं वार करण्यात आले। यामध्ये एकाच कुटुंबातील 3 पुरुष आणि 3 महिला गंभीर जखमी झाल्यात। जखमींवर सध्या उपचार सुरू आहे। पुण्याच्या दौंड तालुक्यातल्या वरवंड गावात एका तृतीयपंथीयाची राहत्या घरी गळा चिरून हत्या करण्यात आली आहे। यवत पोलिसांनी काही वेळातच संशयित आरोपीला ताब्यात घेतलंय। या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे। आणि यासोबतच 36 जिल्ह्यांच्या बातम्यांमध्ये आता वेळ झाली आहे इथंच थांबण्याची। ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत। हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजानुसार भंडारा जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस बरसला। हा मान्सूनपूर्व पाऊस असल्यानं शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झालेल्या। पीक विम्याची रक्कम तत्काळ शेतकऱ्यांना द्या, त्यांच्या मागण्या 15 जूनपर्यंत मान्य करा, अन्यथा 16 जूनला मुंबईतल्या AIC कार्यालयाच्या 20व्या मजल्यावरनं उडी मारून आत्महत्या करू, असा अल्टिमेटम रविकांत तुपकरांनी सरकारला दिलाय। बियाण्यांच्या विरोधात येणाऱ्या तक्रारींची दखल घेत भंडारा जिल्हा कृषी विभागानं गेल्या 5 वर्षात 11 कृषी केंद्र चालकांचे परवाने कायमचे रद्द केलेत। 668 प्रकरणांमध्ये विक्रीबंदी लावलेली आहे, तर 3 गंभीर गुन्हे दाखल केलेत। धाराशिव जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या नशिबी यंदा सुद्धा गोगलगायींचं संकट आहे। भर पावसाळ्यात आढळणारी गोगलगाय भर उन्हातही पिकांचं नुकसान करतीये। ही गोगलगाय विषारी असून तिला स्पर्श झाल्यास हात सुजणं, डोकं दुखणं असेही त्रास होत आहेत। त्यामुळं पावसाळ्याआधीच गोगलगायींवर नियंत्रण मिळवणं आता गरजेचं बनलेलं आहे। बीडच्या परळी औष्णिक विद्युत केंद्रासमोर राखेच्या टेंडरवरून गेल्या 3 दिवसांपासून ग्रामस्थांचं उपोषण सुरू आहे। या उपोषणादरम्यान 2 आंदोलकांची प्रकृती खालावलेली असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे। फर्टिलायझर वापरासाठी गावकऱ्यांना राख मोफत दिली जात होती, मात्र आता ही राख विकत घ्यावी लागणार असल्यानं गावकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय। बुलढाण्यातल्या सातपुड्याच्या पायथ्याशी मुंबईतल्या माफियांना शस्त्र पुरवठा करणारं हब तयार होत असल्याचं उघड झालंय। ठाणे गुन्हे शाखेनं केलेल्या कारवाईनंतर हा सगळा प्रकार उघडकीला आलाय। बुलढाण्याच्या टुंकी गावातील एका महिलेच्या घरातून तब्बल 14 पिस्तुलं, 25 मॅग्झिन्स आणि 8 जिवंत काडतुसं जप्त करण्यात आलेली आहेत। पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सुविधांची वानवा असल्याचं दिसून येत आहे। 2.5 कोटी रुपये खर्च करून बांधलेलं कोल्ड स्टोरेज धूळ खात पडू नये। जागेच्या कमतरतेमुळे वाहनांची प्रचंड कोंडी होतीये। शौचालय नसल्यानं माल घेऊन आलेल्या शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होतीये। आर्वी तळेगाव राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी चौथ्यांदा कंत्राटदाराची नेमणूक करण्यात आलेली आहे। 5 वर्ष होऊन सुद्धा 12 किलोमीटरच्या या रस्त्याचं काम अद्याप अपूर्णच आहे। 87 कोटींचा रस्ता आता 100 कोटींवर पोहोचलाय, प्रशासन करतंय काय असा प्रश्न आता विचारला जातोय। बीडच्या अंबाजोगाई शहराजवळच्या चेन्नई परिसरामध्ये भरधाव कार झाडाला आदळून भीषण अपघात झाला। या अपघातात अंबाजोगाईतल्या 2 डॉक्टरांचा जागीच मृत्यू झालाय। कारवरचा ताबा सुटल्यानं हा अपघात झालाय। मुंबईतल्या जे जे रुग्णालयातले नेत्रतज्ज्ञ डॉक्टर तात्याराव लहाने यांच्या समर्थनार्थ बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। डॉक्टर लहाने यांची जाणीवपूर्वक बदनामी करण्यात आलेली असून हे षडयंत्र घडवणाऱ्या जे जेच्या डीन डॉक्टर पल्लवी सापळे यांचं निलंबन करण्याची मागणी करण्यात आलेली आहे। भुसावळच्या परिवहन विभागातील कर्मचाऱ्यानं भुसावळ आगार या व्हॉट्सअप ग्रुपवर आक्षेपार्ह पोस्ट लिहिल्यानं संताप व्यक्त होतोय। त्या कर्मचाऱ्याच्या विरोधात गुन्हा दाखल करावा आणि शासकीय सेवेतून निलंबित करावं अशी मागणी शिवप्रेमींनी केलेली आहे।
पाण्याच्या शोधात जरंडी गावाजवळ आलेल्या नीलगाईवर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला। ग्रामस्थांनी या हल्ल्यातून नीलगाईची सुटका करत तिला वनविभागाच्या ताब्यात दिलं। उपचार झाल्यानंतर या नीलगाईला जंगलात सोडलं जाईल। राज्यातील पहिली महिला बस चालक होण्याचा सन्मान सासवड आगारातल्या बस चालक अर्चना आत्राम यांनी सासवड आगारातून आपल्या कर्तव्याला सुरुवात केली। सासवड निरा बस चालवत त्या निरा बस स्थानकात आल्या। यावेळेला ग्रामस्थांनी त्यांचं मोठ्या उत्साहात स्वागत केलं। राजकीय नेत्यांना दिलेल्या धमक्या खपवून घेणार नसल्याचा इशारा गृहमंत्री फडणवीसांनी दिलाय। धमकीची गंभीर दखल घेत त्यांनी मुंबई शरद पवारांना जीवे मारण्याची धमकी दिल्यानंतर नागपुरात राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले। या पार्श्वभूमीवर सलील देशमुख यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने नागपूर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट घेत त्यांना निवेदन दिलं। यावेळेला सोशल मीडियावरून जाणीवपूर्वक राजकीय नेत्यांना धमकी देणं आणि बदनाम करण्याचा प्रयत्न होतोय। धमकी आलेलं अकाउंट कोणाचं आहे याचा आम्ही शोध घेतलाय। राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी या प्रकरणाची दखल घ्यावी। विचारांची लढाई विचारानं करूया असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवारांसारख्या नेत्याला जीवे मारण्याची धमकी देणं म्हणजे विशिष्ट घटकांवर सरकारची जरब नसल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झाल्याची टीका आमदार रोहित पवारांनी केली आहे। सरकारला थोडं जरी जबाबदारीचं भान असेल मागणी त्यांनी केलेली आहे। शरद पवार हे 55-60 वर्ष संसदीय प्रणालीमध्ये काम करतायत। त्यांचं आदरणीय व्यक्तिमत्व देश ओळखतोय। त्यांच्या शब्दाला फार मोठी किंमत आहे। धमकी देणाऱ्यांची सखोल चौकशी करून तत्काळ कारवाई करण्यात विचार पटत जरी नसले तरी त्यांना आमच्या राज्यात काहीही त्रास होणार नाही एवढी काळजी आमचे गृहमंत्री फडणवीस घेतील। शेवटी हे उद्धव ठाकरेंचं सरकार नाही, शरद पवारांची काळजी घेण्याची जबाबदारी आमच्या सरकारची आहे असं मत नितेश राणेंनी व्यक्त केलं। शरद पवारांच्या विरोधात आक्षेपार्ह विधान करणाऱ्या निलेश राणेंच्या विरोधात सावंतवाडीमध्ये राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी अनोखं आंदोलन केलं। राणेंच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी शरद पवारांचं लोक माझे सांगाती हे पुस्तक राणेंना कुरिअर करण्यात आलंय। शरद पवारांना धमकी आली असेल तर राज्य सरकार त्याची सखोल चौकशी करेल, दोषींवर कारवाई करण्यात येईल। या धमकीमागे कोणाचा हात आहे याचा तपास गृहमंत्री करतील आणि सत्य समोर आणलं जाईल असं मत आमदार प्रवीण दरेकरांनी व्यक्त केलं। जनतेचे प्रश्न सोडवण्यात अपयशी झालेलं केंद्र आणि राज्य सरकार वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करतंय। भाजपच्या विरोधात जे बोलतील त्यांना धमक्या येणं स्वाभाविक आहे। अशा प्रकारच्या धमक्या विरोधकांना येणं ही लाजिरवाणी बाब आहे आणि या प्रवृत्तीला मुळासकट नष्ट करण्याची मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी केलेली आहे। भाजपच्या आमदार मनीषा चौधरी यांचं फेसबुक अकाउंट हॅक करण्यात आल्याची माहिती समोर आलेली आहे। यासंदर्भात आमदार चौधरींनी सायबर पोलिसांकडे तक्रार केलेली आहे। जर कोणालाही आपल्या फेसबुकवरनं मेसेज आला तर त्या मेसेजला कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया देऊ नये असं आवाहन आमदार मनीषा चौधरी यांनी केलेलं आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये मान्सूनपूर्व शेतीच्या मशागतीला सुरुवात झाली आहे। सिल्लोड तालुक्यात केली जाते आहे। गोंदियामध्ये आदिवासी विकास महामंडळाकडून 4 तालुक्यात धान खरेदी सुरू करण्यात आली आहे। 34 पैकी आहे। यामुळे खासगी व्यापाऱ्यांकडनं होणारी लूट थांबेल असा विश्वास शेतकरी व्यक्त करत आहे। प्रतिसाद मिळतोय। स्वस्त औषधांची प्रिस्क्रिप्शन डॉक्टर लिहून देत नसल्याचं विक्रेत्यांचं म्हणणं आहे। केवळ 10% विक्री होत असल्यानं दुकानाचं भाडं देखील निघत त्यामुळे ही केंद्र बंद पाडण्याची वेळ आलेली आहे। पावसाळा तोंडावर आलेली आहे। आपत्ती काळासाठी प्रशासन सज्ज असून सायरन सिस्टीमसह पूरस्थितीतल्या उपाययोजनांची रंगीत तालीम करण्यात येते आहे। वाशिष्ठी नदी पात्रात बोटींचं प्रात्यक्षिक करत रंगीत तालीम पार पडली। नाले सफाई देखील युद्ध पातळीवर केली जात असल्याचं मुख्याधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं। नंदुरबारमध्ये धडगाव तालुक्यात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे। खर्डी गावात हंडाभर पाण्यासाठी महिलांना डोंगर दऱ्यामध्ये पायपीट करावी लागते आहे। विहिरीतनं पाणी काढण्यासाठी महिलांची मोठी गर्दी होती आहे।
धुळ्यात मॉन्सूनपूर्व शेतीच्या कामांना वेग आलाय, त्यामुळे बियाणे आणि खतांच्या मागणीत वाढ झाली आहे. बोगस बियाणे विक्रीला आळा घालण्यासाठी कृषी विभाग अलर्ट मोडवर आलेला आहे. त्या संदर्भात कृषी केंद्रांना कारवाईचा इशारा देण्यात आलेला आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर जळगाव जिल्हा दौऱ्यावर आहेत. फैजपूर इथं होणाऱ्या आदिवासी हक्क परिषदेच्या कार्यक्रमाला प्रकाश आंबेडकर उपस्थित राहणार आहेत. भुसावळमध्ये त्यांची पत्रकार परिषद देखील आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा तीर्थक्षेत्र जेजुरी नगरीमध्ये 16 जूनला मुक्कामी विसावेल. या पालखी तळाची सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाणांनी पाहणी करत अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. शिरूरच्या केंदूरमधनं कान्होराज महाराजांची पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ झाली आणि यावेळेला अबोल कोल्हे आणि विलास लांडे एकत्र दिसले. कोल्हेंनी पालखी रथाचं सारथ्य केलं तर लांडेंनी रथाच्या बैलांची वेसण धरली. लोकसभा निवडणुकीतल्या उमेदवारीवरून या दोघांमध्ये सध्या रस्सीखेच असल्याची चर्चा सुरू आहे. पुण्यामध्ये येत्या 2 दिवसांनी आळंदी आणि देहूच्या पालख्या दाखल होणार असून पुणे आरटीओनं देखील त्यांच्या ड्राईव्ह ब्रेक टेस्ट ट्रॅकमध्ये बदल केलेत. आळंदी रोडवरील चाचणी मैदानातील ड्रायव्हिंग टेस्ट आता 17 जूनला होणार आहे. 12 जूनला ड्रायव्हिंग ट्रेनिंग अँड रिसर्च इन्स्टिट्यूटमधील प्रवेश तात्पुरता बंद ठेवण्यात आलेला आहे. मनमाडहून संत कैकाडी बाबा आणि हभप कोंडीराम काकांच्या पालखीनं पंढरपूरकडे प्रस्थान ठेवलंय. 33 गावातून 392 किलोमीटरचा पायी प्रवास करून पालखी पंढरपूरमध्ये पोहोचेल. यंदा विविध गावातील 17 उपदिंड्या पालखीमध्ये सहभागी झाल्या. पालखी गुरुद्वाराजवळ पोहोचताच शीख बांधवांकडनं पालखीचं स्वागत करण्यात आलं. संत नामदेव महाराजांच्या पालखीचं नामदेव महाराजांचं जन्मगाव असलेल्या नरसी नामदेव इथून पंढरपूरकडे प्रस्थान झालं. यावेळेला शेकडो वारकरी पालखी सोहळ्यात सहभागी झाले होते. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचे गुरु केशव चैतन्य उर्फ बाबाजी चैतन्य महाराजांची पालखीनं ओतूरहून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवलंय. दिंडी सोहळ्याचं यंदाचं 63वं वर्ष आहे. जुन्नरमधले 1000 भाविक सोहळ्यात सहभागी झाले. यावेळेला स्थानिक महिलांनी पारंपरिक पोशाखात टाळ मृदुंगाच्या तालावर ठेका धरला. बारामतीमध्ये सुपा इथल्या हजरत ख्वाजा शाह मंसूर बाबांच्या उरुसनिमित्त उत्साहाचं वातावरण आहे. विशेष म्हणजे या निमित्तानं कव्वाल अजीम नाजा आणि हैदार नाजा यांच्या कव्वालीच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. 3 दिवसीय सोहळ्यात मोठ्या संख्येनं मुस्लिम बांधव सहभागी होत आहेत. बुलढाण्याच्या खामगावमधल्या मराठा महासंघाकडनं जिजाऊंच्या रणरागिणी मोहीम सुरू करण्यात आलेली आहे. दरवर्षी ही मोहीम राबवली जाणार आहे. गड किल्ल्यांना भेट देत इथल्या इतिहासाची माहिती तरुणींना दिली जाईल. यावेळेला खासदार प्रतापराव जाधवांनी तरुणींना प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या. राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाद्वारे घेण्यात आलेल्या MHT CET परीक्षेचा निकाल 12 जूनला जाहीर होईल. सकाळी 11 वाजता ऑनलाईन पद्धतीनं निकाल जाहीर होणार आहे. त्याचप्रमाणे केंद्रीय पद्धतीनं प्रवेश फेऱ्यांची सुरुवात निकाल जाहीर केल्यानंतर होईल. कॅप राऊंड संदर्भातलं वेळापत्रक निकाल जाहीर होताच घोषित केलं जाईल. म्हाडाच्या कोकण मंडळानं मे 2023 काढलेल्या सोडतीतल्या 2219 विजेत्यांना स्वीकृतीपत्र पाठवलंय. 100 हून अधिक विजेत्यांनी दिलेल्या मुदतीत स्वीकृतीपत्र सादर केलेलं नाही, त्यामुळे आता या विजेत्यांना 7 दिवसांची मुदतवाढ देण्याचा निर्णय मंडळानं घेतलाय. या संदर्भातलं परिपत्रक लवकरच जारी केलं जाईल. यवतमाळच्या दारवा रोड लोहारा आणि वडगाव परिसरातल्या रस्त्यांची खड्ड्यांमुळे दुरावस्था झालेली आहे आणि यामुळेच आम आदमी पार्टीनं लक्षवेधी आंदोलन केलं. खड्ड्यांची पूजा करून त्यात वृक्ष लागवड करत आगळ्या वेगळ्या पद्धतीनं प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराचा निषेध करण्यात आला. नांदेडमध्ये मीरा भाईंदर हत्याकांडाच्या निषेधार्थ दलित संघटनांनी मोर्चा काढला. त्याचबरोबर कुस्तीपटू आंदोलनानंतर ब्रिजभूषण सिंग यांच्यावर कारवाईची मागणी यावेळेला करण्यात आली. या संदर्भात पोलीस आणि मंडल अधिकाऱ्यांना निवेदनही देण्यात आलं. ऊसतोड कामगारांच्या विरोधात दाखल केलेले गुन्हे मागे घेण्याची मागणी माकपच्या लाल बावटा संघटनेनं केलेली आहे. उचल म्हणून दिलेली रक्कम फसवणूक होऊ शकत नाही असं माकपचं म्हणणं आहे. ऊसतोड मुकादम वाहतूकदार कामगारांकडे पैसे फिरले असून कामगारांकडे ही रक्कम थकीत असल्याचं माकपचं म्हणणं आहे. 36 जिल्ह्यांच्या बातम्यांमध्ये आता वेळ झाली आहे एका ब्रेकची. बघत रहा न्यूज 18 लोकमत.